नेक्स्ट मराठी चॅनलवर पुन्हा एकदा मी नवीन विषयावर आज तुम्हाला सांगणार आहे. त्या विषयाचं नाव आहे सूर्यापेक्षा तेथील वातावरण 100% पटीने जास्त उष्ण असतं. सूर्याच्या पृष्ठभागाला फोस्टोफेअर असे म्हणतात. या भागातील तापमान सुमारे 6000 सेल्सिअस इतके प्रचंड असते. मात्र सूर्यापासून काही 1000 अंतरावरील भागाला म्हणजे सूर्याच्या वातावरणाला कोरोना या नावाने ओळखले जाते. तेथील तापमान सूर्यापेक्षा 100 अधिक पटीने जास्त असते. म्हणजे सूर्याच्या वातावरणाचे तापमान 1000 सेल्सिअसच्या घरात असते. सूर्यापासून 2000 अंतरावर असलेले अनेक ग्रहांना अथवा उपग्रहांना सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव दिसून येतो. यावर गेले अनेक दशके खगोलशास्त्राचे संशोधन करीत आहेत. स्वीडनचे शास्त्र हेल्स एफिन यांनी 1942 एक व्याख्या तयार केली होती. याशिवाय त्यांनी संबंधी एक सिद्धांत तयार केला होता. या सिद्धांतानुसार प्लाझ्माची चुंबकीय तरंगे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या आसपास मोठ्या प्रमाणात ऊर्जेला कोरोना अथवा वातावरणात घेऊन जातात. यामुळे कधीकधी सूर्याच्या वातावरणात शक्तिशाली स्फोटही होत असतात. स्वीडनचे शास्त्रज्ञ हेन्स एल्फेन यांचे सिद्धांत अस्थायी रूपाने स्वीकारण्यात आला. मात्र खरोखरच अशी चुंबकीय तरंगे आहेत का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र या संदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनात याची जुनी पुष्टीच झाली आहे. दरम्यान सूर्याचे वातावरण म्हणजे कोरोनाचे तापमान 1000 इतके असू शकते असे 1930 स्वीडन बेंगट एल्डन जर्मनचे खगोलशास्त्र ऑल्टर ग्रोटियान यांनी स्पष्ट केले होते. या दोघांनी सूर्याला वातावरणाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला होता. तर कोरोनाचा खालचा थर 1000 पटीने जास्त उष्ण असतो. या संदर्भात अजून संशोधन सुरू आहे.